नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लोटे, तुमच्या सगळ्यांचं देवेंद्र सर फिजिक्स गुरु यामध्ये स्वागत। बघूया आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जो एक्झरसाइज आहे त्यामधला आपला पहिला जो क्वेश्चन आहे एमसीक्यू, त्यामधला तिसरा एमसीक्यू आपण बघतोय। काय बघा, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास एम ऑफ द ऑब्जेक्ट अँड सम ऑफ इट्स डिस्टन्स पॅरामीटर सच एज आर एल एटसेट्रा। आपल्याला काय सांगितलंय, खाली दिलेल्यापैकी कुठला करेक्ट स्टेटमेंट आहे हे आपल्याला बघायचं आहे। पहिलं स्टेटमेंट आहे, डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर एम आय, म्हणजे वेगवेगळ्या वस्तूचा वेगवेगळा मुवमेंट ऑफ एनर्शिया। उदाहरणार्थ रिंग आहे, रिंगचा मुवमेंट ऑफ एनर्शिया एम आर स्क्वेअर सेंटरमधून गेला असेल ॲक्सिस, तर डिस्कचा जर सेंटरमधून गेला तर एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टू आहे, म्हणजे वेगळा आहे, ऑब्जेक्ट बदलला मुवमेंट ऑफ। पण सगळ्याच ऑब्जेक्टचा वेगळा असतो असं नाही, म्हणजे हा जो शब्द आहे मस्ट, हा थोडासा आपल्याला या ठिकाणी मस्ट नको होतं। दुसरा ऑप्शन बघूया, वेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ऍक्सिस अ हॅलो राईट सर्क्युलर कोन अँड द डिस्क हॅव द सेम एक्सप्रेशन फॉर द एम आर, म्हणजे थोडक्यात काय बघा, सेंट्रल ऍक्सिस जर गेला असेल हॅलो राईट सर्क्युलर कोन मधून आणि डिस्कमधून, तर त्यांचा मुवमेंट ऑफ एनर्शिया सारखा असतो। तर हॅलो राईट सर्क्युलर कोनचा मुवमेंट ऑफ एनर्शिया जो आहे तो हॅलो राईट सर्क्युलर कोन एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय टू आहे, सेंटरमधून ऍक्सिस गेला, आणि डिस्कचा सुद्धा आपल्याला माहित आहे डिस्कचा सुद्धा मुवमेंट ऑफ एनर्शिया काय आहे, द मुवमेंट ऑफ एनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द इट्स अ प्लेन ऑफ दॅट डिस्क इज इक्वल टू एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय टू, म्हणजे दोन नंबरचं हे वाक्य बरोबर आहे। ओके, खाली बघूया तिसरं आणि चौथं बरोबर येते का। तिसरं आहे, एक्सप्रेशन फॉर एम आय ऑफ पॅरेलल टू पेअर रोटेटिंग अबाउट द ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स अ सेंटर इन्क्लूड द डेप्थ हे पण पूर्णपणे चुकीचं आहे। आणि लास्ट आहे, एक्सप्रेशन फॉर एम आय ऑफ रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट इज द सेम अबाउट ए ट्रान्सवर्स ऍक्सिस, चौथा पण माहित आहे मोमेंट ऑफ एनर्जी आपल्याला रॉडचा माहित आहे ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग, तो प्लेनचा आणि त्याचा बरोबर आहे का विचारलं नाही, म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपला ऑप्शन जो आहे तो येतोय बी ऑप्शन, म्हणजेच काय, वेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ऍक्सिस हॅलो राईट सर्क्युलर कोनचा मुवमेंट ऑफ एनर्जी आणि डिस्कचा त्यांच्या सेंटर मधून गेलेला असेल तर तो किती येतो एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय टू, म्हणजे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत परंतु मुवमेंट ऑफ एनर्जी कसा आहे सारखा आहे। आणि म्हणून तर पहिलं वाक्य आहे डिफरंट ऑब्जेक्ट मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन, आता इथं दोन वेगळे ऑब्जेक्ट आहेत परंतु मुवमेंट ऑफ एनर्जिया कसा आहे सारखा आहे, म्हणून एक नंबरचं वाक्य जे आहे एक नंबरचं सेंटेन्स जे आहे ते एक नंबरचं सेंटेन्स आपलं चुकीचं आहे। का, तर इथंच खाली दोन नंबरला दिले वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे मुवमेंट ऑफ एनर्जिया सारखं आहे, तर दोन नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे। ओके, त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये, नेक्स्ट एम सी क्यू नेक्स्ट व्हिडिओ।